भाजपकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जातो आहे। चार राज्याच्या विजयानंतर आपल्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे। सर काय सांगाल, चारही राज्यांमध्ये मोठा विजय मिळालेला आहे। माननीय मोदीजींच्या नेतृत्वावर देशाने विश्वास केलाय। मोदीजींनी 9.5 वर्षात गरीब कल्याण, मध्यमवर्गीय कल्याण आणि देशाच्या कल्याणाकरता जे काम केलं आहे त्याचा विश्वास आहे। राहुल गांधींनी मोदीजींना पनौती म्हटलं होतं, जनतेला मोदीजींना मोदीजीवर आलोचना केली याचा बदला जनतेने घेतला। मोदीजीवर जो आलोचना करेल त्याला सबक शिकवेल जनता, हा त्यातून दिसला आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा 45 वर खासदार निवडून येतील आणि 225 आमदार निवडून येतील। महाराष्ट्र सुद्धा हा विजय कंटिन्यू असेल असं मला वाटतं। सर विरोधकांकडून आता टीका केली जात आहे की ईव्हीएम मध्ये फॉल्ट आहे, ईव्हीएम मुळे भाजप जिंकलेली आहे। खरं तर मोठ्या मनाने हार स्वीकारली पाहिजे। अजूनही जर या स्वप्नात जर काँग्रेस पार्टी असेल आणि आता मशीनवर दोष देत असेल तर यापेक्षा काय दुर्दैव्य आहे। नक्कीच मशीनवर दोष देत असेल तर काय दुर्दैव आहे, मात्र भाजपचा विजय हा खरा विजय आहे आणि भाजपने मोठ्या संख्येने विजय मिळवलेला आहे अशा प्रकारे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। कॅमेरामन साईसह सनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।